सुस्वागतम सर्व गणेश भक्तांचं सी वार्ड संयुक्त सेवा मंडळ सोमवारपेठ कोल्हापूर यांचे तर्फे हार्दिक स्वागत. 1962 ते 2023 इस्रोच्या स्थापनेपासून आजपर्यंत इस्रोचे सर्व चेअरमन आणि भारताचा आजपर्यंतच्या अंतराळ प्रवासातील महत्त्वाचे टप्पे आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत. साराभाई ते सोमनाथ. भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई 1962 साली इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च इन कॉस्पर याची स्थापना झाली. पुढे त्याचं नामकरण इस्रो झालं. त्याच वर्षी केरळात थुंबार रॉकेट लॉन्चिंग स्टेशन सुरू झालं. सायकलवरून बैलगाड्यातून रॉकेटच्या सुट्या भागाची ने आण करण्यात आली. 21 नोव्हेंबर 1963 रोजी वातावरणाची चाचणी करण्याकरिता थुंबा येथील एका चर्चमधून रॉकेट अवकाशात सोडण्यात आलं. '63 ते 1972 या काळात डॉक्टर विक्रम साराभाई यांनी इस्रोचा पाया भक्कम केला. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून डॉक्टर विक्रम साराभाई स्पेस सेंटर आज त्रिवेंद्रम इथे स्थित आहे. प्रोफेसर MJK मेनन इस्रोचे चेअरमन, भौतिक शास्त्रज्ञ, इस्रोच्या विविध निर्णय प्रक्रियेचे जनक डॉक्टर होमी जे भाभा यांचे विद्यार्थी, कॉस्मिक रेज विषयी जागतिक संशोधन डॉक्टर साराभाई यांची अंतराळ संशोधन चालना यांनी गतिमान केली. यानंतर इस्रोची धुरा डॉक्टर सतीश धवन यांनी यशस्वीपणे सांभाळली. 19 एप्रिल 1975 रोजी भारताने रशियाच्या सहकार्याने आर्यभट्ट नावाचा पहिला उपग्रह अवकाशात पाठवला. भारताची माहिती तंत्रज्ञानाची मशाल याच मोहिमेने प्रज्वलित केली गेली. शत्रूवर टेहळणी, पर्यावरण, हवामान, कृषी तसेच नैसर्गिक आपत्ती याची माहिती उपलब्ध होणं यामुळं शक्य झालं. यानंतर 7 जून 1979 भास्कर 1 हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. यानंतर 18 जुलै 1980 पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या तंत्रज्ञानावर आधारित SLV-3 सॅटेलाइट लॉन्च व्हेकल प्रक्षेपकाद्वारे रोहिणी हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. यानंतर 20 नोव्हेंबर 1981 रोजी भास्कर 2 प्रक्षेपण अवकाशात झालं. या सर्वांमुळे हायड्रॉलॉजी, वनीकरण, भूगोल या संबंधित माहितीचा स्रोत उपलब्ध झाला. यानंतर 1982 INSAT-1A इस्रोने अवकाशात सोडलेला एक कृत्रिम उपग्रह. यामुळे दळणवळण, हवामानशास्त्र या माहितीत मोलाची भर पडली. यांच्या नावाने श्रीहरिकोटा येथे प्रोफेसर सतीश धवन स्पेस सेंटर सुरू झालं आणि इथूनच चांद्रयान 3 याचं प्रक्षेपण झालं. दरम्यान 1984 अंतराळवीर राकेश शर्मा रशियाच्या सोयुज T-11 यानातून अंतराळ प्रवास करून आले. ऊपर से भारत कैसा दिखता है आपको? बगैर किसी झिझक के कह सकता हूँ कि सारे जहां से अच्छा. प्रोफेसर UR राव 1984 ते 1994 सोलर रेज, कॉस्मिक रेज, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, जिओ मॅग्नेटिझम या संदर्भातील उपग्रह व अंतराळ याचा परस्पर संबंध याविषयी त्यांनी कार्य केलं. डॉक्टर के कस्तुरी रंगन 1994 ते 2003 भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रात मैलाचा दगड ठरला. 18 एप्रिल 2001 रोजी GSAT म्हणजेच GSLV याचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. चांद्रयान 1 सुरुवात याच काळात करण्यात आली. डॉक्टर जी माधवन नायर 2003 ते 2009 PSLV GSLV यामध्ये त्यांचं अमूल्य योगदान राहिलं.
22 ऑक्टोबर 2008 रोजी चांद्रयान 1 मोहीम यांच्या काळात राबवली गेली, परंतु दुर्दैवाने 14 नोव्हेंबर 2008 ला त्याचा पृथ्वीशी संपर्क तुटला. चांद्रयान मोहिमेची बीजे डॉक्टर माधवन नायर यांच्या काळात रोवली गेली. डॉक्टर के राधाकृष्णन 2009 ते 2015 गगनयान निर्मितीचा पाया, तसेच 37 अंतराळ मोहिमा यांच्या काळात संपन्न झाल्या. 5 नोव्हेंबर 2013 रोजी श्रीहरिकोटा येथून मंगळयान म्हणजेच मंगळावर स्वारी हे प्रक्षेपण PSLV C-25 या यानाच्या माध्यमातून त्यांनी यशस्वी करून दाखवला. पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम यशस्वी करणारा भारत हा पहिलाच देश ठरला. डॉक्टर किरण कुमार 2015 ते 2018. 15 फेब्रुवारी 2017 ला एकाच वेळी 104 उपग्रहांचे अवकाशात यशस्वीपणे प्रक्षेपण यांचे काळात संपन्न झाले. डॉक्टर के सिवन 2018 ते 2022 भारतीय अंतराळ संशोधनातील रॉकेटमॅन म्हणून यांची ओळख. 22 जुलै 2019 ला चांद्रयान 2 ही मोहीम राबवण्यात आली, पण मोहीम यशस्वी होत असतानाच 47 दिवसानंतर त्याचा संपर्क तुटला. एस सोमनाथ सध्याचे इस्रोचे विद्यमान चेअरमन एरोस्पेस इंजिनियर 22 जुलै 2023 रोजी चांद्रयान 3 अंतराळात झेपावले. आणि तो ऐतिहासिक क्षण आला 23 ऑगस्ट 2023 रोजी. नमस्कार सर, वी हॅव अचीव्ड सॉफ्ट लँडिंग ऑन द मून. इंडिया इज ऑन द मून. चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आणि भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिलाच देश ठरला. सर्व विश्वात भारताची मान उंचावली. देशवासियांच्या दृष्टीने हा सर्वोच्च आनंदाचा सुवर्ण क्षण ठरला. आजा आजा जिंद शामी आने के तले हे, आजा जरी वारे नीले आजमाने के तले हे. आजा जिंदे शामी आने के तले हैं, आजा जरी वारे नीले आजमाने के तले हैं.